विकास आघाडीच्या वतीने ही बैठक आयोजित केली होती. या लोकसभेमध्ये काँग्रेस पक्षातर्फे लढलेले आमचे मित्र भूषण पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी ही बैठक आयोजित केली होती माझ्या प्रचारासाठी. आणि काँग्रेस पक्षाने देखील मोठ्या प्रमाणात नोंदणी केलेली आहे. त्या नोंदणीचा आपल्याला उपयोग माझ्या विजयासाठी करून घ्यायचा आहे अशा प्रकारचं आवाहन मतदारांना केलं गेलं. आणि मी देखील मतदारांना विनंती केली की ज्या प्रमाणात आपण मतदान केलेलं आहे या मतदारांना विनंती करून हे मतदान त्या दिवशी मतदान करतील याची काळजी घ्यावी अशी विनंती मी आज या दिवशी केली. मुद्दा काय असणार? पदवीधरांसाठी ही फॅकल्टी आहे. या फॅकल्टीमध्ये बेरोजगारीचा एक मोठा प्रश्न आहे. पदवीधर जे बेरोजगार आहेत आजही यांच्या रोजगारासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. जे पदवीधर नोकरीला आहेत त्यांना त्यांच्या शिक्षणाप्रमाणे नोकरी मिळत नाही आहे. अंडर त्यांच्या इन्स्ट्रुमेंटेड नोकऱ्या त्या लोकांना कराव्या लागतात. आणि असे मुद्दे जे आहेत की ज्याच्यावरती आतापर्यंत कोणी लक्ष दिलं नाही किंवा या नोकऱ्या आता नवीन ज्या उद्भवलेल्या समस्या आहेत याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. आणि म्हणून आम्ही माझा मॅनिफेस्टो काढलेला आहे, संकल्प पत्र काढला. आज देखील माझ्या एका जाहीरनाम्याचं उद्घाटन व्हाईस चान्सलर जे एक्स व्हाईस चान्सलर मुंगेकर जी होते बालचंद्र मुंगेकर साहेब ते करणार आहेत. आणि त्याच्यामध्ये मी बरेचसे विषय घेतलेले आहेत. आपल्याला माहिती आहे की मुलं परीक्षा देतात ग्रॅज्युएट्स आणि प्रत्येक वेळेला त्यांना फी भरावी लागते. प्रत्येक वेळेला त्यांना तर एकच वर्षभरात फी घेऊन शासनाच्या जेवढ्या परीक्षा आहेत तेवढ्या परीक्षा त्यांना द्यायला परवानगी दिली पाहिजे अशा प्रकारची मागणी मी शासनाकडे केली आहे. शासनाच्या ज्या फेलोशिप्स असतात ज्याच्यामध्ये स्पोर्ट्स फेलोशिप असते ही बऱ्याच लोकांना मिळत नाही. अशा ज्या काही वेगवेगळ्या शासनाच्या योजना आहेत या पदवीधरापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही माझ्याकडे आहे. सर, जो तुम्ही कंप्लेंट केला होता निवडणुकाबद्दल गव्हर्नमेंटबद्दल आता निवडणुकाने कारवाई सुरू केली आहे. नवीन नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा.